नमस्कार मंडळी, मधुरा गोडबोले यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। सेतू अभ्यासक्रमाचा आज आहे 6वा दिवस आणि आपण आज पाहणार आहोत इयत्ता 8वीचा विषय गणित। आजचा आपला घटकाचं नाव आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार आणि उपघटक आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार। या ठिकाणी तुम्हाला एक वीडियो की लिंक दिसते आहे, ही लिंक मी नंतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील टाकणार आहे। आपल्या या चॅनलवर मी एक वीडियो गेल्या वर्षीच टाकला होता, तो आहे कॉन्सेप्ट वीडियो ऑन मल्टीप्लिकेशन ऑफ इंटीजर्स इन मराठी, पूर्णांक संख्यांचा गुणाकार संकल्पना। हा वीडियो मी अतिशय मेहनत घेऊन, जवळजवळ 2 आठवडे मेहनत घेऊन हा वीडियो बनवला आहे। इयत्ता 7वीचा जो भाग होता पूर्णांक संख्यांचा गुणाकार ही संकल्पना स्पष्ट करणे, यासाठी हा वीडियो अतिशय महत्त्वपूर्ण आहे। विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही याचा लाभ घेऊ शकतात। आता आपण काही भाग आजचा जो आहे तो पाहूया। प्रसंग आहे अजय आणि विजय दोन मित्र आहेत। अजयला एका पडली, त्याने विजयला 20 रुपये उसने मागितले। विजयने त्याला 20 रुपये उसने दिले। थोड्या वेळाने अजयने विजयला आणखी 20 रुपये उसने मागितले। विजयने अजयला अशा प्रकारे 2 वेळा 20 रुपये उसने दिले। तर आता अजयवर एकूण उसनवारी 40 रुपये झाली। पहिल्या वेळी अजयला विजयने दिलेली उसनी रक्कम ऋण 20 रुपये, दुसऱ्या वेळी अजयला विजयने दिलेली उसनी रक्कम ऋण 20 रुपये, एकूण उसने दिलेली रक्कम ऋण 40 रुपये, म्हणजेच ऋण 20 आणि ऋण 20 झाले ऋण 40। ऋण 20 अधिक ऋण 20 बरोबर ऋण 40, 2 वेळा ऋण 20 झाले म्हणजे झाले ऋण 40। हेच आपण आणखी गुणाकाराच्या रूपात लिहून दाखवू शकतो। तुम्हाला माहिती आहे बेरीज आपण गुणाकाराच्या स्वरूपात लिहून दाखवू शकतो। तर या ठिकाणी गुणाकाराच्या स्वरूपात लिहिल्यानंतर झालं 2 गुणिले ऋण 20 आणि उत्तर आहे त्याचं ऋण 40। आता 20 रुपयांना ऋण 20 असं का बरं लिहिलं असेल, काय कारण असेल ऋण 20 असं का लिहिलं? तर उसने घेणे, कमी होणे, हरवणे, खर्च करणे, नुकसान किंवा तोटा होणे, शून्यापेक्षा कमी होणे, दिशा बदलणे इत्यादी उदाहरणात संख्येला ऋण या ठिकाणी दाखवले ते चिन्ह, वजासारखं चिन्ह जे आहे ते म्हणजेच ऋण चिन्ह देतात। ऋण संख्या किती वेळा घेतली हे गुणाकाराने दाखवतात आणि अशा वेळेला गुणाकार ऋण संख्याच येतो। जसे 200 रुपये तोटा 3 वेळा झाला। आता 200 रुपये तोटा झालाय म्हणून आपण ऋण 200 घेणार। 3 वेळा झाला आहे म्हणून 3 ने गुणणार। 3 गुणिले ऋण 200 बरोबर ऋण 600, कारण 600 रुपये एकूण तोटा झालेला आहे। तोटा झाला असल्यामुळे आपण लिहिलं ऋण 600। 5 मित्रांचे प्रत्येकी 35 रुपये हरवले, म्हणजेच 5 मित्रांचे हरवलेत म्हणून 5 ने गुणणार। प्रत्येकाचे 35 रुपये हरवलेत म्हणून ऋण 35 का हरवले आहेत, मिळाले असते तर आपण ऋण लिहिलं नसतं, हरवले आहेत म्हणून आपण इथे लिहितोय ऋण 35। मग उत्तर आपलं आलं आहे 5 गुणिले 35, यांचा गुणाकार झाला 175 आणि ते हरवले आहेत म्हणून आपण लिहिलं ऋण 175। या ठिकाणी 2 गुणिले ऋण 3 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे। आधी आपण 2 गुणिले 1, 2 गुणिले 2, 2 गुणिले 3 संख्या रेषेवर दाखवू। आपल्याला 2चा पाढा संख्या रेषेवर सहज दाखवता येईल। 2 गुणिले 1 2, 2 गुणिले 2 4, 2 गुणिले 3 6। पण मला इथे दाखवायचे तर ऋण 3। आता 2ला 3 नी गुणलं 6 येतात, 2ला 2 नी गुणलं आपण 2 घरं डावीकडे सरकलो 4 आले, 2ला 1 नी गुणलं आपण आणखीन 2 घरं डावीकडे सरकलो 2 आले, 2ला मी 0 नी गुणलं इकडे उत्तर 0 आलं। आता मी 2ला ऋण संख्येने गुणणार आहे, 0 पेक्षा पण कमी, म्हणजे इथे मी आणखीन 1 नी
संख्या कमी करून त्यांनी गुणते आहे, 2 × 1 अर्थात मी 2 घर आणखीन इकडे सरकेन, 2 × 1 माझं उत्तर येईल 2, 2 × 2 माझं उत्तर येईल 4, 2 × 3 माझं उत्तर येईल 6। आपण जसजसं 2 ला ज्या संख्येने गुणतोय ती संख्या 1 ने कमी करत गेलो तर 2 2 घर मी या ठिकाणी डावीकडे सरकत आले आणि 0 च्या खाली संख्येने म्हणजे ऋण संख्येने गुणायला सुरुवात केल्यानंतर मी माझं उत्तर जे आहे ते ऋण यायला सुरुवात झाली, 2 × 4 × 6। आता या ठिकाणी दुसरं गणित हे आहे 2 × 3। आता आपल्याला 2 चा पाढा पाहायचा आहे। इथे 2 × 0 0 येतं, 2 × 1 2 येतात, 2 × 2 4 येतात, मग 2 × 3 6 येतात। आता आपल्याला 2 × 3 हा गुणाकार पाहायचा आहे। मग आपण 2 चाच पाढा मगासारखा पाहणार आहोत, तर आधी 2 × 3 पासून सुरुवात करू। 2 × 3 6 मग असे आपण पाहिलं, 2 × 2 4 आलं। आता आपण जसजसं 1 1 संख्या कमी घेऊन गुणतोय तशी आपण संख्या रेषेवर उजवीकडे सरकताना दिसतोय, 6 होते या ठिकाणी, 2 × 2 उत्तर 6, 2 × 2 उत्तर 4, 2 × 1 उत्तर आलं 2, 2 × 0 उत्तर आलं 0। आता मी 2 ला 1 ने गुणणार आहे, मग अर्थातच मी 2 घर आणखीन उजवीकडे सरकणार, म्हणजे माझं येणारं उत्तर हे धन असणार आहे, त्यामुळे 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या येतो, 2 × 1 माझं उत्तर आलं 2, 2 × 2 माझं उत्तर आलं 4, 2 × 3 माझं उत्तर आलं 6, जे इथे विचारलंय 2 × 3 उत्तर किती येतं, तर उत्तर येतं 6, धन संख्या येते, हे उत्तर धन येतं। 2 धन पूर्णांक संख्यांचा गुणाकार नेहमी धन संख्याच येतो, 1 धन आणि 1 ऋण संख्या असेल तर त्याचा गुणाकार नेहमी ऋण संख्याच येतो, पण 2 ऋण संख्या पूर्णांक संख्या असतील तर त्यांचा गुणाकार नेहमी धन संख्या येतो। मग बघायचं आधी, 2 समजा तुम्हाला संख्यांचा गुणाकार दिलाय तर त्या दोन्ही धन असतील तर उत्तर धन येणार, दोन्ही ऋण असतील तरी उत्तर धन येणार, पण त्यातली 1 संख्या धन आणि 1 संख्या ऋण असेल तर तुमचं उत्तर नेहमी ऋण येणार। आता या ठिकाणी आपण हे गणित संख्या रेषेवर हा गुणाकार दाखवायचा आहे, 5 × 2 म्हणजे 5 चा पाढा आहे, 5 × 1 = 5, 5 धन 5 येतात, 5 × 0 = 0 येतं, 5 × 1 = 5 येतात आणि 5 × 2 = 10 येतात। आता 3 × 3 3 × 2 6 आले, 3 × 1 3 आले, 3 × 0 = 0 आले, पण आता 3 × 1 आपण 0 च्या आणखीन उजवीकडे सरकलो तर आपलं आता उत्तर धन आलं, धन 3, 3 × 2 उत्तर आलं 6 आणि 3 × 3 उत्तर आलं 9। आता हे गणित आहे 1 11 वेळा, तर 1 × 1 1 येईल, 1 × 2 2, 1 × 3 3 असं आपण जात जाऊ आणि या ठिकाणी 1 × 11 आपलं उत्तर येईल 11। मला वाटतं हा भाग तुम्हाला आता समजला असेल। आता आपण हे गणित सोडवायचंय, कबड्डीच्या सामन्यात प्रत्येक पराभवासाठी 5 गुण कमी होतात,
कमी होत आहेत म्हणजे हे गुण झाले ऋण. इथे काय लिहिलंय, योग्य ठिकाणी धन आणि ऋण चिन्ह वापरून उदाहरण सोडवा. आता पराभवासाठी गुण कमी होतात, कमी होण्यासाठी आपण ऋण चिन्ह वापरतो. प्रत्येक पराभवासाठी गुण कमी होत आहेत म्हणजे इथे झाले ऋण 5. प्रत्येक विजयासाठी 10 गुण मिळतात म्हणजे इथे झाले धन 10. एका संघाने 3 सामने गमावले, गमावले म्हणजे काय, पराभव झाला. आणि 4 सामने जिंकले म्हणजे विजय झाला. तर त्यांचे एकूण किती गुण झाले आहेत बघा. गमावलेल्या सामन्याचे गुण 3 × ऋण 5 ऋण 15 झाले. जिंकलेल्या सामन्याचे गुण प्रत्येकाला 10 गुण आहेत, 4 सामने होते, 4 × 10 = 40 झाले. तर संघाचे एकूण गुण हे 40 अधिक ऋण 15. मग उत्तर आलं आपलं, ह्या 40 मधून 15 जे आहेत ते वजा होतील आणि आपलं उत्तर येईल 25. आता पुढचं गणित बघूया. एक पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागावरून प्रत्येक मिनिटाला 50 मीटर समुद्रात खाली जाते, तर अर्ध्या तासानंतर ती पाणबुडी किती किलोमीटर पाण्यात गेली असेल. उत्तर बघूया. प्रत्येक मिनिटाला 50 मीटर खाली जाते, खाली जाते म्हणून इथे आपण लिहिणार ऋण 50 मीटर जाते. अर्धा तासात मिनिट असतात 30 मिनिट, मग आता त्यानंतर किती, अर्ध्या तासानंतर किती गेली असणार, अर्ध्या तासानंतर 30 × ऋण 50 म्हणजे ऋण 1500 मीटर अंतरावर पाणबुडी खाली गेलेली असेल. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला आधी जो व्हिडिओ सांगितलेला आहे तो बघायला विसरू नका. धन्यवाद.